बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा डॉक्टर निशिकांत लिखित हकनाक भाग पाचवा झालेल्या अपघातांनी पार छिन्न विछिन्न झालेल्या तिच्या मनात ते एवढं मोठं धैर्य फार वेळ काही सामावून राहू शकलं नाही रुग्णालयातून बाहेर पाऊल टाकेपर्यंत तिथे कसं बस आवरू शकली त्यानंतर तिचं पाऊल रस्त्यावर पडता क्षणीच तिचं ते सगळं धैर्य तिच्या फाटक्या मनातून पार गळून जमिनीवर पडलं आणि तिच्या लक्षात यायच्या आतच ते तिथल्या ति मातीत जिरून सुद्धा गेलं आपल्या पायातील सारी शक्तीच जणू जमिनीत जिरून जात आहे असं वाटलं जनीला आणि तिथल्याच त्या तापल्या धुळीत ती मटकन खाली बसली सगळे जगच आपल्या भोवती विकटपणे कदाकदा हसत फिरते आहे असं वाटू लागलं तिला त्यातच तिच्या मनातील गोंधळलेले विचार पार अडकून गुंता झाला होता त्यांचा आता हे पोटातलं पोर असंच वाढवायचं म्हणजे विचारच असह्य झाला तिला काढले हेच दिवस कसे ते केवळ तिचे तीच जाणू शकत होती आता यापुढे आणखी तीन महिने काढायचे म्हणजे आपण नक्की मरून जाऊ कसलं हे पोटातलं पोर तरी मुळावर आलंय आपल्या सैतानच असावं ते त्याला पोटात वाढवण्यापायी आपले जीवाचित्र ओढाचा होतच आहे पण त्याचबरोबर बिचाऱ्या संजाचे आणि बेबीचे देखील किती हाल होत आहेत आपल्याला सोसवत नाही आपल्याच्यानं होत नाही म्हणून आपण त्यांचा राग राग करतो त्यांना हिडीस फिडीस करतो आणि आता हा आपल्या जीवावर उठलेला राक्षस जन्माला आला म्हणजे घरात आहे नाही चोकता चोकता अपले अपले ते सगळं तोच खाऊन टाकील मग बाकीच्यांना या चिमण्या पोरांना काय खायला घालू थान चोखता चोखता हा दुधाबरोबर आपलं रक्त चुकून पार मारून टाकल आपल्याला आपल्या उदरातल्या त्या अनामिक गर्भाविषयी जनीला आता पुरेपूर घृणा वाटू लागली ती त्याचा मनस्वी तिरस्कार करू लागली त्याला आता आपल्या शरीरात वाढवण्याचा विचारच तिला किळसवाणा वाटू लागला केव्हा एकदा तो जीव शरीराबाहेर टाकून त्याला आपल्या पायाखाली तुडवते आहे असं झालं तिला पण हे सगळं करणार तरी कस जीव पाडायचा म्हणजे डॉक्टरच पाहिजे आणि त्यांनी तर स्पष्टपणे आणि ठाम शब्दात नकार दिला आहे हे सगळं आता कायद्याच्या चौकटीत बसत नव्हतं आता हे करणं म्हणजे गुन्हाच आता याचा अर्थ प्रायव्हेटमध्ये जाऊन देखील हीच उत्तरे ऐकावी लागणार आधीच खाजगीच्या नादी लागून नुकताच खर्च झाला होता डॉक्टर कांबळे झाले कोल्हापूरचा खर्च झाला तिथल्या डॉक्टरांची फी झाली त्याच्याबरोबर शांतारामची नसबंदी नाही म्हणायला शांतारामच्या नसबंदीची दक्षिणा म्हणून दीडशे रुपये मास्तरांनी मिळवून दिले होते तोवर झालेला खर्च त्याच्याहीपेक्षा जास्त झाला होता शिवाय नंतर जखमेत पाणी झाल्यानं त्याला कामावर जाता येईना त्यात त्याचा रोजगार बुडला त्याचा हिशेब कसा करणार पण हे सगळं बिचारे आपल्या नवऱ्यानं सोसलं अगदी अगदी मुखाट्यानं सोसलं का त्यान तर त्यानंतर आपला गर्भपात करून मिळेल या आशेवर पण या सगळ्यात आपला वेळ वाया जातोय आणि पर्यायानं आपण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जातोय याची कधी जाणीवच झाली नाही आपल्याला कशी होणार आपल्याला या कायद्याची कुठे काय माहिती आहे त्यात पुन्हा आपण आडाने पण म्हणून आता हा जीव कुरतुडून खाणारा जीव तसाच जन्माला येऊ द्यायचा आपल्या बरोबर इतरांचाही जीव गिळायला तिरमिरी सरशीजणी तशीच उठली आणि झपाट्यानं आपल्या झोपडीकडे गेली आता या बाबतीत आपले बथर डोकं अधिक काहीही मार्ग शोधू शकणार नाही याची तिला खात्री पटली इथं आपल्याला आता नक्कीच दुसऱ्या कोणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि या परिस्थितीत शांतारामखिरीत दुसरा कोण देणार आधार कधी नव्हे इतकी जनीला शांतारामची तीव्रतेनं गरज भासू लागली तिच्या गळून गेलेल्या पायांना देखील वेग वाढू लागला शेजारणीच्या भानगडीत नाक खुपसायचा पार्वतीचा स्वभावच नव्हता मुळी तशी इतकी वर्ष ती आणि जनी शेजारी शेजारी राहत होत्या दोघींच्या झोपड्यांच्यामध्ये ढांगा इतकेच अंतर असेल पण तरीही त्यांची एकमेकीशी घसट अशी नव्हतीच बाकी त्या झोपडपटीत पार्वती जरा आखूड म्हणूनच प्रसिद्ध होती ती फारशी कुणात मिसळत नसे की उगीच कुणाशी गप्पा मारत बसलेली कधी कुणाला आढळली नव्हती त्या ठिकाणी राहायला येऊन तिला पाच वर्ष नक्की झाली असतील तरीही ती पोटापाण्याचा उद्योग काय करते हे कुणाला ठाऊक होते की नाही याविषयी शंकाच होती अशी ही पार्वती माणूस घाणी पार्वती आपले आपण न बोलता जणीच्या झोपडीत शिरली तेव्हा तिला आश्चर्यच वाटलं अगदी घरात मीठ नसेल तर ते सुद्धा शेजाऱ्याकडे मागायला न जाता आणि जेवणार ही तिरसट बाई आज अचानक भलत्या वेळेला आपल्या झोपडीत कशी हा जणीच्या मनात उद्भवलेला प्रश्न तिच्या तोंडातून जरी बाहेर पडला नाही तरी तो तिच्या चे चेहऱ्यावर मात्र स्पष्टपणे उभा टाकला जणीच्या चेहऱ्यावरून तिच्या मनातील शंका ही पार्वतीला समजली आपले हे असे जाणे आपल्या स्वभावात बसत नाही याची तिला जाणीव होती पण तिचे हे असे येणे तिच्या हातात नव्हते वास्तविक जणीकडे येण्याचे बिलकुल तिच्या मनात नव्हते पण आपल्या पाहुणीच्या आग्रहाखातर तिला येणे भाग पडले होते अर्थात पार्वतीकडे पाहुणे हे देखील त्या झोपडपट्टीच्या दृष्टीने आकरीतच होते सकाळी उजाडताच बाहेर पडणारी पार्वती परतायची ती परत अंधार पडल्यावरच त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना तिच्यापेक्षा तिच्या कुलपाचीच अधिक ओळख होती गेले काही दिवस मात्र दारात त्या कुलपाच्याऐवजी एक म्हातारी उभी असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं होतं पार्वती कामावर गेली म्हणजे ही म्हातारी आपल्या तोंडाचं बोळकं हलवत दिवसभर झोपडीच्या दारात बसून कसल्याशा मुळ्या साफ करत बसायची नाहीतर विविध प्रकारची पाने निवडत बसायची तिच्या त्या पाल्याचे आणि मुळ्यांचे सर्वांनाच कुतुहल वाटत होते अगदी तिचे अस्तित्वात इतकेच पण तरीही पार्वतीच्या स्वभावाच्या धाकाने अजून कुणाला तिच्या या पाहुणीशीही बोलावयाचं धाडस होत नव्हतं आणि तशी घाई तरी काय होती म्हणा तीन चार दिवस तर झाले होते तिला येऊन एकंदरीत तिच्या वागणुकीवरून ती लगेच जाईल असं काही वाटत नव्हतं त्यात तिच्या आणि पार्वतीच्या चेहरेपट्टीत बरंच साम्य होत म्हणजे तिची आई सुद्धा असू शकेल आपल्या या सड्या राहणाऱ्या विधवा पार्वतीपाशीच राहायला आली असेल ती असा काहीने तर्कही केला होता मग काय घेता येईल हळूहळू तिची ओळख करून आणि तिच्या पानाचं आणि मुळांचं रहस्य उलगडून पण त्या म्हातारीचे मात्र आपल्या लेकीसारखे नसावे आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे अगदी काटेकोर नजर असे तिची हाताने ती पाणी खुडत असली तरी ते काम तिच्या इतक्या सवयीचं झालं होतं की तिला त्याच्यासाठी तिकडं पाहावं लागतच नसं तिची आपली नजर सतत इकडे तिकडेच भिरभिरत असे म्हणूनच खिन्न चेहऱ्याने सरकारी रुग्णालयातून येणारी जणी तिच्या नजरेतून सुटली नव्हती नुसती सुटली नव्हती असं नवं तर तिच्या त्या अनुभवी नजरेनं बऱ्याच गोष्टी टिपल्या होत्या त्या भागात ती नवीन होती म्हणून नाही तर तिने आपणहून पुढंहून जणीची वास्तुपुस्त केली असती खरं तर त्यासाठी ती अभावितपणे आपल्या जागेवरून उठली देखील पण निष्कर्ण आजूबाजूंच्या लोकांच्यात न मिसळण्याचे पार्वतीला दिलेले वचन आठवून ती परत खाली बसली हो त्या बोलीवरच पार्वतीनं तिला ताणलं होतं पारे त्या पल्याडल्या झोपडीतल्या बाईचं नाव काय आपली आई पुन्हा आपल्या वळणावर गेल्याचं पाहून पार्वतीच्या कपाळाला अठ्या पडल्या आई तुला सांगितलं होतं कुणाच्या भानगडीत पडू नकोस म्हणून पार्वतीनं आईला आठवण करून दिली भानगडीत कोण पर ती वाईज वडल्या गत दिसली या स्पष्टीकरणानं पार्वतीच्या चेहऱ्यावरचा त्रासिकपणा कमी झाला जडीबुटी आणि भस्म यांच्या आधारावर पिढ्यान पिढ्या घराण्यात चालत आलेल्या ज्ञानावर आपली आई वैद्यगिरी करत आली आहे याची पार्वतीला कल्पना होती तिच्या गावी ही आणसाक्का त्यांच्या वस्तीत अगदी सर्वांना हवी हवीशी वाटेत एवढ्यासाठीच डॉक्टरांकडे गेलं की कमीत कमी, कमी दहा रुपयांची नोट संपत असे तर आणसाक्का रुपया दीड रुपयात काम करून देई अगदी नाठा रोग निघाला नाहीच अनसाकाच्या हाताला यश आलं तर मगच डॉक्टरांकडे जायचं असाच परिपाठ होता तिकडचा अर्थात त्यामुळं कित्येकदा आपल्या दुखण्याचं स्वरूप गंभीर झाल्यानंतर मगच आपण डॉक्टरकडे जातो याची मात्र कुणाला कधी कल्पना आली नसावी किंवा कदाचित आली असती तरी त्यावर ते त्यांचा विश्वास बसला नसावा म्हणूनच आपल्या गावी अनसाक्का याही वयात एकटीच्या एकटी असून एक देखील समाधानात होती पण पार्वतीलाच आत्ताशा हे पटेनासं झालं होतं इकडे आपण एकटीच्या एकटी आणि एकटी तिकडे आपली आई देखील तशीच गतयुगात माहेरी काही गुंडांनी दिल्या त्रासाची आठवण झाली की पार्वतीचं मनच पार उठत असे त्यासाठी ती विधवा झाल्यानंतर वर्षभरातच माहेरचा कायम निरोप घेऊन इथं आली होती आता परत आईकडं जायचा प्रश्नच नव्हता पण आईनं इथं यायला काय हरकत आहे तिची वैदुगिरी काय कुठंही चालेल अखेरीस तिच्या सहा महिन्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अनसाक्का पार्वतीजवळ येऊन राहायला तयार झाली तरी येताना पार्वतीनं निष्कारण कुणाच्याही भानगडीत लक्ष न घालण्याची तंबी आपल्या आईला दिलीच होती तुला लोकांना जे काय औषध पाणी द्यायचं ते तू खुशाल दे पार्वतीनं आपली भूमिका स्पष्ट केली होती पण नाही तिथं ना, ना खुपसायला आज जाऊ नकोस त्या मातारीला काय पार्वतीची ही अट मान्य करायला अडचण ती काही नव्हतीच आपला मुळ्या पानं दगड आणि भस्मांचा बटवा बरोबर घेऊन ती मुकाट्यानं पार्वतीबरोबर निघाली आपल्या शेजारणीची चौकशी करण्यात आपल्या आईचा हेतू भूचकपणाचा असून आपली वैदुगिरी इथेही सुरू करायचा आहे हे लक्षात आल्याने पार्वतीच्या कपाळावर अठ्या कमी झाल्या होत्या अनायासे आपल्या आईचा इथेही जम बसला तर आपल्यालाही इथे थोडा हातवार लागेल या कल्पनेने तिने अनसाकाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे ठरवले कोणची म्हणतेस तू ती उजवीकडची जनी या इकडच्या अंगावरच्या पहिल्या झोपडीतली हा ती जणीच तिचं काय झालं काय आहे तिला मला नाही माहीत मी नाही कुणाच्याकडे जात येत पार्वतीचा तिरसटपणा उफाळून आला अशी गागतीस काय फुकाची आणि सक्कानं मात्र पकडलेला धागा सोडायचा नाही असं ठरवलं होतं लय थकल्या दिसली ती मला जमलं तर करूया तिला मदत अग पण तिला हवी आहे का तुझी मदत वय कशावरून तू तिला विचारलंस नाही मग कशावरून म्हणतेस असं ती आपणहून यायची नाही पण तिला आपण सांगितलं तर ती ऐकल तुझं काय मला समजत नाही बघ आई पार्वती जराशी वाईट टाकलीच हे बघ पारे माझी इकत्या वर्षांची नदर मला धोका नाही द्यायची अन्सकाच्या कापऱ्या आवाजात देखील आत्मविश्वास पुरेपूर भरलेला दिसून येत होता मग तुझा काय अंदाज आहे पार्वतीने मुद्दा अनसाक्कावरच उलटवला काय होतय तिला तिचं पाऊल कस पडते ते बघितलंच कधी अन्साक्का अजून प्रश्नातून उत्तरावर यायला तयार नव्हती मला नाही असलं नसतं काहीतरी बघत बसायला ये तू पाहिलंच ना मग तूच सांग पाहू आता काय ते पार्वतीचा संयम आता संपत येत होता मी तर सांगीनच ग पर म्हटलं तुझ्या बाईच्या नदरला आई आता हे लग्नातलं उकानं घालण्यागत फार झालं बस कर तुझा काय विचार आहे ते झटकन बोल मला काम आहेत माझी आता मात्र एका गावातच तुकडा तोडायचं पार्वतीनं ठरवलं पोटूशी आहे ती पार्वतीचा नूर बघून आणसाकांना अधिक आडेवेडे न घेता पार्वतीची परीक्षा घ्यायचा आट्टा हा सोडून आपलं निदान सांगितलं पर तिला लय त्रास हाय बर मग तू जाऊन ये तिच्याकडं मी कशाला इचार तिला काय त्रास आहे ते मी इच्छा काय करू त्यापेक्षा तूच जा पाल झटकून टाकावी तसा पार्वतीनं अनसाकाचा प्रस्ताव झटकून टाकला म्या गेलेच असते ग पण ती वळखत नाही मला अनचा का आपली अडचण सांगू लागली आणि तू गागायची नंतर तिथं का गेली म्हणून त्या परीस पहिलं तू विचारून ये सांग तिला म्हणावं नाने आय दिल तुला औषध एकडं आव तिला माझ्याकडं आण मग पुढचं समज मी निस्तरीन अखेरीस हो ना करता करता पार्वतीनं आपल्या आई आईचं ऐकलं आणि अनपेक्षितपणे जणीच्या झोपडीत आयुष्यात प्रथमच पाऊल टाकलं वास्तविक त्या क्षणी तरी जणी आपल्या शारीरिक व्याधीपेक्षाही तिला नुकत्याच झाल्या मानसिक आघाताने पार खचून गेली होती ज्यासाठी आपल्या तगड्या नवऱ्याने नसबंदीची शस्त्रक्रिया देखील करून घेतली ते उद्दिष्ट पुन्हा अव्याका पलीकडचे बटल्यावर तिची मत्तीच होती तरी देखील मनाच्या त्याही अवस्थेत पार्वतीसारखी माणूस घाणी तिरसट बाई न बोलावता अनाहूतपणे आपल्या घरी पाहून जणी चमकलीच तीन वर्ष झाली होती जनीला तिथं येऊन पार्वती तिच्या घरी तर कधी आली नव्हतीच पण तिने कधी हिच्याशी ओळख देखील करून घेतली नव्हती साहजिकच जनीच्या मनात पार्वतीच्या या भेटीमागच्या प्रयोजनाविषयी किलमिश आलं या या बाई आपल्या मनातील चक्रीवादळ आणि भावना चेहऱ्यावर न आणण्याचा जनीनं एक केविलवाना प्रयत्न केला आज केलं तुमची तब्येत बरी नाही म्हणे पार्वतीला आडवळणानं बोलणं जमत नसे जे काय असेल ते रोख ठोक मला हाय वाईज त्रास रास या परक्या शेजारणीपाशी स्पष्टपणे सांगावं की नाही याचा विचार जणीच्या मनात पक्का होईना काय होतंय आपल्या स्वरात काळजी आणि आपुलकी आणायचा पार्वतीचा निष्फळ प्रयत्न चालू होता हेच आपलं बायकांचा त्रास अजून ही जणी मोकळी होत नव्हती दिवस गेलेत असं ताकातला की तेलातला करत बसलं तर अख्खा दिवस सरला तरी आपण आहे तिथंच राहू अशी भीती वाटली पार्वतीला तिनं आपल्या आईच्या अंदाजाच्या आधारे सरळच प्रश्न केला वय जनीची मान खाली गेली माझी आई म्हणत होती ते खोटं नव्हतं तर अभावितपणे पार्वती बोलून गेली तुमची आय त्यांना काय ठाव जनीला आपलं आश्चर्य लपवता आलं नाही तिची नजर तयार आहे वैद्य आहे ना ती पार्वतीला अभिमान वाटला आपल्या आईचा नुसतेच दिवस गेलेत का आणखी काही त्रास आहे आई म्हणत होती तस तरास आव समजा तरासच हाय जनी करवादली, काय असेल ते सांगा माझ्या आई देईल तुम्हाला काहीतरी तिच्या बटव्यातून त्याचा काय बी उपयोग व्हायचा नाही जनी निराशेनं उद्गारली का कशावर म्हणता तुम्ही असं आता का जणीनं कपाळावर हात बांधून घेतला आणि पार्वतीला जवळ बसायला सांगितलं पार्वती बसल्यावर जनीने आपल्या या अगंतु गर्भारपणाची सहगळी कर्मकहाणी तिला सांगायला सुरुवात केली त्या कहाणीची सुरुवातच मुळी बेबीच्या जन्मापासून झाली बेबीनंतर अजून ती बाहेरची झालीच नसल्यानं ती कशी बेसावध राहिली आणि त्या दिवस गेल्याचं तिच्या लक्षात कसं आलं नाहीत याचं जनीनं अगदी किविलवानं कथन केलं आता आपल्या तब्येतीला आणि परिस्थितीला दोन्हीला आणखीन एक मूल परवडणं शक्य नाही त्यासाठी आपण गर्भपातासाठी कसं प्रयत्न केलं आणि वेळ पडली तेव्हा शांतारामनं स्वतःची नसबंदी करून जणीला कसं सहकार्य दिलं इथंपर्यंतची सगळी हकीगतीनं इत्यमभूत सांगितली नंतर मात्र इतकं करूनही आपला गर्भपात कसा होऊ शकत नाही हे सांगताना तर तिच्या डोळ्यात पाणी आलं जणी रडू लागल्याचं पाहताच पार्वती एकदम भांबावून गेली ऐन विशीत नवरा मेल्यानंतर पार्वती जणू अश्रू विसरलीच होती आयुष्यात एकदाच केवळ त्याच वेळेला जे काय रडायचं तेवढं तिनं रडून घेतलं होतं त्यानंतर मात्र आपल्या नवऱ्याच्याच काही मित्रांची वखवकलेली नजर आणि त्यादृष्टीनं उचललेली पावलं पाहून पार्वती आपलं तर विसरलीच पण मनातल्या सर्वच कोमल भावनांचा तिनं दगड केला आणि गाव सोडलं होतं साहजिकच कुणाच्या दुःखाचा तिच्याशी संबंधच येऊ शकत नव्हता आता म्हणूनच जणी तिची कर्मकहानी सांगता सांगता ढसा ढसा रडायला लागल्याचं पाहून पार्वतीला आपण काय करावं ते सुचेनाच अशा रडू नका बाई आपलं ते नशीब एवढंच म्हणून पार्वतीनं घाई गायनं तिथून काढता पाय घेतला पण ती जरी जनीला तिथं तशाच अवस्थेत सोडून आली असली तरी तिच्या दृष्टीनं मात्र तो विषय तिथेच तसा संपणार नव्हता अगदी तशी तिची इच्छा असून देखील डाळातच तिची आई वाट पाहत बसली होती पार्वती आत शेरेपर्यंत तिनं कळ काढली पण आत जाऊन काहीच न, न बोलता पार्वती चुलीजवळ जाऊन बसली तेव्हा मात्र म्हाताराला राहावं ना काय झालं कशाच पार्वतीनं तिरसटपणा उलट प्रश्न केला त्या बाईच तिचं काय व्हायचंय तुझ बरोबर आहे मग मी म्हटलं होतं ना म्हातारीचं डोळ्यात चमकलं कसला त्रास होतोय काय करणार आहेस ठाऊक करून घेऊन पार्वतीनं समोरच्या परातीत भस्कन डब्यातलं पीठ काढलं सांगत खरी बघू माझ्या पटव्यातलं काय उपयोगाला येते का तिच्यात आहे अनसाक्का मात्र विषय सोडायला तयार नव्हती जमलं तर माझा बी एक उद्योग सुरू होईल इथं जाऊ दे ना आई तिचं विसरतू तुझा उद्योग दुसऱ्या कुणापासून तरी सुरू कर अन्साकाकडे न पाहताच पार्वतीनं पीठ मळायला सुरुवात केली तिचं दुखणं नाही बरं व्हायचं तुझ्याच्याने का असं काय आहे ते अनसाकाची अस्मिता दुखावली गेली मला एकडाव सांगशील तरी खरी आई तिला पोर पाडायचंय तिचं आणि जादा दिवस झालेत म्हणून डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितले तिला आता झालं तुझं समाधान पाडायचंय म्हातारीचं डोळं आणखीनच लुकलं ते का पोर तिच्या दादल्याचं नाही तसं नव ग आता जणीची इत्यम्भूत कहाणी आपल्या आईला सांगितल्या की इलाज नाही हे पार्वतीनं ओळखलं समोरची परात बाजूला सारून खरकट्या हाताने आपल्या गुडघ्यांना विळका घालून ती बसली आणि अनसाक्काला जणीकडून जे ऐकलं ते तिच्याच शब्दात सांगू लागली अगपोरी तिच्यासाठी औषध आहे माझ्यापाशी अनसाक्कानं पार्वतीला चांगलाच धक्का दिला औषध आहे पार्वतीचे मूलचे स्टोरे डोळे बैलगाडीच्या चाकाशी स्पर्धा करू लागली वय हे वग अनसाका आपला बटवा शोधू लागली आई ते राहू दे तिकडे तू इथं आता नसत्या भानगडी काही करीत बसू नकोस पार्वतीनं आपल्या आईला डापरलं तू नग घाबरूस आजवर बायकांची पोरं पाडल्यात मी माझ्या माझ्यापासली मुळी घातली की समध व्यवस्थित अनसाक्कात आता उत्साहाचं वारं संचारलं होतं अग पण हे सगळं कशाला पार्वती हताश झाली तू कशा पायी घोर लावून घेतेस अन्साक आपल्या पुरीची समजूत काढू लागली मी हित तुझ्या झोपडीत काय करणार नाही बघ समद कस बिन बोबाट आजवर मी इतक्या बायकांना मोकळं केलं तुला ठाव तरी होतं अन्साकाचा हा मुद्दा अगदी बिनतोड होता मी काही सांगणार नाही ते तू जाणे आणि ती ती जणी जाणे पार्वतीनं मात्र या भानगडीतून आपलं अंग संपूर्णपणे काढून घेतलं पण एक लक्षात ठेव इथं माझ्या झोपडीत असं काही करू नकोस जे काय करायचं ते बाहेर आता पार्वतीपुढे काय बोलणार आहे याकडे आणसाकाचं लक्षच नव्हतं मुळी ती आपल्या आपल्या बटव्यातलं सगळं बाहेर उतून त्यात आपल्याला हवी ती मुळी आहे की नाही याचा शोध घेत होती केव्हा एकदा शांताराम येतोय असं झालं होतं जनीला तो आला की त्याच्या कानावर ही बातमी घालून मगच काय तो निर्णय घ्यायचा बाकी याबाबतीत तो पुन्हा आपल्यावरच निर्णय सोपवणार याची जनीला खात्री होती पण तरीही त्याचा विचार घ्यावा असंच तिला वाटत होतं संबंध दिवसात इतक्या विचित्र घटना घडत गेल्या होत्या की त्यानं जनी तर पार भांबावून गेली होती काय योग्य आणि काय अयोग्य याचा विवेक ती करू शकत नव्हती सकाळी सरकारी रुग्णालयातून ती परत आली त्यावेळी तिची मनस्थिती अगदी मोडकळीस आलेल्या किंबहुना उद्ध्वस्त झाल्या इमारतीसारखी झाली होती त्यातून सावरायच्या आतच तिरसटासारखी वागणारी माणूस घाणी पार्वती कधी नव्हे ते येऊन चौकशी करून गेली खर तर पार्वती गेल्यावर आपण आपलं दुःख निष्कारणच तिच्यासमोर उघडं केलं असं वाटलं जनीला जाताना धड सहानुभूती देखील न दाखवता गेली ती आपल्याला रडू फुटल्यावर निर्विकारपण बाहेर पडली अर्थात ती माणूसघाणी असल्यानं ती बातमी चार चौघात चा व्हायची तशी फारशी शक्यता नसली तरी याला काय वागणं म्हणायचं पार्वती जाते काय आणि तासाभरातच कोणी अगदीच अनोळखी म्हातारी दारात येऊन उभी राहते काय जणी तर अगदीच भेदरून गेली होती पण त्या म्हातारनं आल्या आल्या विषयाला हात घातल्यावर मात्र जणी एकदम चमकली पोरी बलत्या टायमाला पुटुशी झालीच भाई म्हातारीच्या आवाजात मात्र भोचकपणा नव्हता तर माया होती खालमानान जणीनं होकार दर्शवला या म्हातारला ही बातमी कुठून कळली याचा अंदाज मात्र तिला लगेच आला वरून घुमी दिसणारी आपली शेजारी पार्वती लावा लाव्या करण्यात इतकी तरबेज असेल अशी शंका देखील आली नव्हती जनीला पाडायचं म्हातारीच्या या सरळसोट प्रश्नांना मात्र जनी पुरती गोंधळली आपण याला काय उत्तर द्यावं हेच समजना तिला कोण ही अनोळखी म्हातारी आणि बाई तुम्ही कोण अन तुम्हाला का नसत्या मी अनसाका पारूची आय जनीचा आपल्याविषयी भलताच गैरसमज होतो आहे ये लक्षात येऊन म्हातारनं आपला परिचय करून दिला तुझी अडचण माझ्या पुरीनं मला सांगितली आणि मी तशीच धावत आली बघ म्हणजे तुम्ही जणीला अजून शब्द सापडत नव्हते माझ्याकडे हाय विलास तुझ्यासाठी अनसाकानं जनीच्या मनावरचे निम्मे दडपण दूर केले पर पाच महिने होऊन गेल्यात डॉक्टरांनी सांगितलेली अडचण जणीनं कानावर घातली असू दे की अन्साकाला त्याची काही अडचण नव्हती पुरे दिवस का भरणार तुझ मी या बरोबर पाडते की नाही बघ पोर पर पाच महिन्यावर दिस गेलं म्हणजे परवानगी नसती नव पोर पाडायला जणीच्या डोक्यात अजूनही सरकारी रुग्णालयातील संवादच घोळत होते आगे समद गुपचुपच करू इकडची गोष्ट तिकडच्या कानाला समजायची नाही अन्साकानं तिला आश्वासन दिलं किती वेळ लागल त्याला दोन दिवसात होशील मोकळी आण जनीच्या मनातील भीती कमी करीत होती पैसे किती पडत्याल जनीच्या दृष्टन हा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा होता पन्नास रुपये दे पन्नास जनीच्या छातीवरच दडपण वाढलं बर मग पस्तीस दे असं करता करता त्यांचा सौदा पंचवीसवर वर तुटला कवा करायचं मग अनसाक्का आता अधीर झाली होती जनीपेक्षा जास्तच कवा करता येईल आत्ता कना आपल्या बटव्याला हात घातला कुठं करणार जनीच्या शंका काही संपत नव्हत्या हितच करू की हित जनी एकदम हबकलीच हिथं ग मग कुठे तू म्हणशील तिथं करू चल माझी तयारी हाय आणि प्रसंग इतका हातातोंडाशी आल्यावर मात्र जनी परत एकदम भेदरली हे जे काही ही म्हातारी करणार आहे ते लगेच करून घ्यायला तिची ना नव्हती पण केवळ स्वतःच्या जबाबदारीवर त्याचा निर्णय घ्यायला मात्र ती कचरत होती पन मालक आल्यावर त्यांना विचारून सांगते जनीनं निर्णय घेतला कवा येईल तीओ सांज हो। सांजपत्र येत्याल की मंग मी आवा येऊ फिरून अंचाकानं आपला बटवा परत कडोसरीला खोचला आता जणू ही केस आपल्या हातून जात नाही याची तिला खात्रीच होती अनसाका गेल्यावर मात्र जनीची अवस्था भांबवल्यासारखी झाली शांताराम येईपर्यंत प्रत्यक्ष करायचं तर काहीच नव्हतं आणि तरी देखील स्वस्त बसणं अवघड जात होतं हातातून सुटून चाललं इप्सीत परत हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यामुळं जणी उत्तेजित झाली होती केव्हा एकदा शांतारामच्या तोंडून होकार वधवून घेऊन याचा सोक्षमोक्ष लावून टाकतोय आपण असं झालं होतं तिला चालत आलेली ही संधी आता गमवायची नव्हती आता दोनच दिवसात आपण परत कसं मुक्कळं झालो असू या दिवा स्वप्नातच ती इतकी रंगून गेली होती की ज्याची ती आतुरतेनं वाट पाहत होती तो शांताराम घरात येऊन पोचला तरी तिला त्याचं भान नव्हतं शांताराम मात्र जनीची ही अवस्था पाहून दचकलाच वास्तविक आज रुग्णालयात जाऊन जनी गर्भपाताचं नक्की कायदे ठरवून येणार होती त्यानुसार शांताराम कामावरून अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून येणार मुका होता मुकादमाजवळ त्यानं तसं सुत्तोवासही करून ठेवलं होतं त्या सज्जन मुकादमाने तर शांतारामला त्या दिवशी संबंध दिवसाची सुट्टी घ्यायचा सल्ला दिला होता आणि घरी येऊन पाहतो तर जणीची ही अवस्था कुठंतरी शून्यात नजर लावून हरवून गेल्या जनीला पाहून शांतारामला तिला आता नक्की काय झालं असावं याचा अंदाजच करता येईल ना जने काय झालं जीवाला आराम वाटत नाही शांतारामच्या प्रश्नानं जनी भानावर आली अ आशी का बसलीस काय नाही उगीच जनीनं उठून चहाचं आधान ठेवलं त्या शेजारच्या पार्वतीकडे पाहुणे आली आणि तिचं काय अपेक्षित विषयाऐवजी जनीनं हा भलताच विषय काढल्याचं पाहून शांतारामला आणखीनच आश्चर्य वाटलं ती तिची आई आहे जणला खर तर बातमी कशा पद्धतीनं शांतारामच्या कानावर घालावी तेच सुधरत नव्हतं मग आई येऊन गेली असू दे शांतारामला मात्र हे विषयांतर सहन होईना ती कोणी का असं ना आपल्या ना काय करायचं तिच्याशी नाही आपलं सांगितलं जणी एकदम हिरमुसली तू दवाखान्यात गेली होतीस ना सकाळी काय झालं आपली अधिरता शांताराम अधिक काळ थोपवू शकला नाही तेच सांगते हो विषय कुठून सुरू करावा या संदेहातून शांतारामनं मग मात्र जनीनं सकाळभर ती सरकारी रुग्णालयात गेल्यापासून बातमी द्यायला जी सुरुवात केली ती पार आणि साका येऊन गेल्याचं सांगितल्यावरती थांबली तेवढ्यासाठीच तर मी त्या पार्वतीच्या आईचं सांगित होती पण ती सगळं व्यवस्थित करेल ना शांतारामनं मनातील चिंता बोलून दाखवली लय की केल्यात के म्हणती नाल्या आता अनसाक्काच्या वतीनं जनी शांतारामची समजूत पटवू लागली आणि वर डागदर करत्या तसला अपरिशन नाही की कुर्टिंग पण नाही निस्त कसलं औषधाचं काहीतरी आत घालत्यात तुझी खात्री आहे वय जणी पुन्हा उत्साहात सांगू लागली फुकाच तुमचं ऑपरेशन करायला लागलं बघा आधीच ही बया हिता आली असती तर हम्म शांताराम नुकताच हुंकारला मग काय करायचं जणीला अजून शांतारामकडून अनुमती काही मिळाली नव्हती कशाच शांतारामचं लक्ष विषयापासून विचलित झाल्याचं जा पाहून जनी मात्र जराशी वाईट तागलीच आवा असं काय करताय सा त्यांचा काकडून घेऊ ना पाडून त्यातलं मला काही फारस कळत नाही शांतारामनाखेरीस दुख दुखद्यात का होईना आपण निर्णय दिला ते तुझ पहा चार ठिकाणी चौकशी चा। कर आणि मगच जे काय करायचं ते करून घे जनीच्या मनावरचं निम्म ओझ उतरलं हा रुकार समजायला हरकत नाही असं तिनं ठरवलं आता प्रश्न होता हे कुठं करून घ्यायचं आशेच्या अधीरतेनं जनीला पुन्हा विचारसग्रात बुडवून टाकलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद